क्लास 8 प्रैक्टिस 10.2 मधला आपण क्वेश्चन सॉल्व करत आहे. आपल्याला पॉलीनोमियल दिलेत, त्यांचे डिवीजन करायचे आहे. ओके, हा जो पहिला पॉलीनोमियल आहे हा आपला डिव्हायजर असेल आणि हा आपला डिव्हायजर असेल. ओके, आपण डिव्हिजन करताना कसं करतो बघा, या ठिकाणी डिवायडर असतो, या ठिकाणी डिव्हायजर असतो. ओके, वर आपला क्वेश्चन येणार आहे आणि खाली रिमाइंडर येणार आहे. ओके, तर बघा हा आपला डिवायडेड असणार आहे, डिवायडेड आपल्याला मधामध्ये टाकायचा आहे. आणि हा डिवायडेड नंबर मधामध्ये टाकताना हा जो नंबर आहे ह्याला ह्याची जी पॉवर आहे 4, 3, 1 ह्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा. डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने. ओके, म्हणजे ज्याची पॉवर सगळ्यात जास्त आहे त्याला पहिल्यांदा घ्यायचं. इथं सगळ्यात जास्त पॉवर कोणाची आहे, ह्याच्याकडेच आहे 4, म्हणजे ह्याला पहिल्यांदाच घ्यायची. ओके, x चा पॉवर 4. तुम्हाला कधी कधी नंबर मागे कुठे दिले जाणार आहेत. ओके, तर सगळ्यात हायेस्ट पॉवर वाला पहिले घ्यायचा, त्याच्यानंतरचा पॉवर तो येईल 5x³, त्याच्यानंतर -7x आणि कॉन्स्टंट टर्म ही सगळ्यात शेवटला घ्यायची. इथं तुम्हाला ऑलरेडी हे सगळे त्या फॉर्म मध्ये दिले, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्हाला हे पॉवर मागे पुढे दिले असतील तर पॉवर डिसेंडिंग ऑर्डर न लिहायची. हा तुमचा डिव्हायजर असेल, डिव्हायजर दिला तुम्हाला 4x - 1. आता तुम्हाला करायचे काय, डिव्हायडेंड मधला पहिला जो नंबर आहे 4x चा पॉवर 4 हा नंबर तुम्हाला तयार करायचा आहे. आता हा नंबर तयार करण्यासाठी तुम्हाला 4x ला कोणत्या संख्येने मल्टिपल करावं लागणार आहे ते आपण स्वतः बनवायचं. आता बघा आपण डिव्हायडर करताना काय करतो, समजा इथं 8 असते तर 3 ने डिवाइड करायचं होतं, तर 3 चा टेबल एक तर 8 पर्यंत म्हणतो किंवा 8 च्या खालचा नंबर घेतो, म्हणजे 3 2 6. ओके, 3 2 6 नंतर रिमाइंडर उरत 2, म्हणजे ह्या दोघा नंबरचा गुणाकार ह्या ठिकाणी येतो. ओके, म्हणजे इथं आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की ही संख्या आणि ही संख्या या दोघांचा गुणाकार खाली आला पाहिजे. ओके, तर बघा आपण एक संख्या शोधूया. आपल्याकडे 4x आहे, हे आपल्याकडे 4x - 1 आहे आपल्याकडे. ओके, तर 4x ला कितीने मल्टिपल केलं तर x चा पॉवर 4 येईल. x चा पॉवर सध्या 1 आहे, ह्याला अजून x पॉवर 3 ने मल्टिपल केलं तर हे 4x चा पॉवर 4 येणार आहे. कळालं, म्हणजे वर जी घेऊ आपण तो म्हणजे x चा पॉवर 3 आहे. कारण बेस सारखा असेल तर पॉवरची बेरीज होते, एक्स आणि x चा पॉवर 3 ह्या दोघांची x चा पॉवर 4 बेरीज झाली. कळालं, म्हणजे हे तुम्हाला यायले 4x चा पॉवर 4 आणि मायनस हा x³ आणि -1, x³ - 1 चा x³ येणार आहे. कळालं, आता हे नंबर याच्या खाली लिहून घेऊ आपण. तर पहिला भेटला आपल्याला 4x चा पॉवर 4 आणि x³ वाला नंबर हा क्यूबच्या खाली लिहायचा आहे. इथं येणार आहे तुमचं -x³. हे बघा व्हेरिएबल सोबत नंबर कोणताही नसेल कोएफिशियंट तर 1 असतो इथं, म्हणजे इथं -1x³ असणार आहे. साईन चेंज करून घ्या, हा प्लसचा मायनस झाला, मायनसचा प्लस झाला, हे तर टोटल 0 झालं. -5 आणि +1, हा -5 आहे आणि +1 आहे, तर याचा आन्सर येतो -4x चा पॉवर 3. ओके, मायनस प्लस ची वजा बाकी, हे जे साईन आहे याला विसरून जायचं नंतर. आपल्याला आपण जे चेंज केलं त्याला घ्यायचं, एक मायनस आहे दुसरा प्लस आहे, तर वजा बाकी होते मोठ्या संख्येचं चिन्ह. वजा 5 मधून 1 गेला, 4x राहिले, बाकी राहिलेल्या संख्या ह्या जशाला तसं ठेवायच्या आणि ह्यांचं साईन वगैरे काही चेंज नाही करायचं. कळलं, आता बघा आपल्याला तयार काय करायचंय, आपल्याला तयार करायचंय -4x³. जर दिलेली संख्या मायनस मध्ये असेल तर तुम्ही वर सुद्धा मायनस मध्ये संख्या तयार करा. ओके, आता -4x³ तयार करायचा, तुमच्याकडे आहे काय, तुमच्याकडे आहे फक्त 4x - 1. 4x आहे तुमच्याकडे, तुम्हाला 4x चा पॉवर 3 करायचा आहे. 4 तर आहे, x चा पॉवर 1 आहे, म्हणजे x चे पॉवर अजून 2 लागणार, म्हणजे x² ने मल्टिपल करायचं. कळालं, ओके, म्हणजे हे येणार आहे 4x चा क्यूब. तुम्ही x² ने मल्टिपल केलं ते पण मायनस वाल्या, ह्याला काही मायनस मध्ये आणायचंय, म्हणजे त्याला -x² ने मल्टिपल केले. ओके, तर हे येतं -4x³ आणि हा -± x² येतो. ओके, हा नंबर इथं टाकून देऊ आपण, -4x³ आणि हा +x² x² ची टर्म तर नाहीये, त्याला असंच ठेवून देऊ. साईन चेंज करू, हे येतं प्लस, हा मायनस येतो. ओके, हे तर 0 झालं, राहिलं हे -x² पहिले घ्या, नंतर हे -7x आणि हा +1. ओके,
आता बघा आपल्याला तयार काय करायचे, आता आपल्याला x स्क्वेअर तयार करायचे. x स्क्वेअर इथं 4x आहे, तर बघा x स्क्वेअर तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. हा जो x आहे याच्यामध्ये काही बदल करता येतो का? आपल्याला 4 डिलीट करायचे, x ला तर x स्क्वेअर घेता येईल आपल्याला, त्याला 4x ने मल्टिपल केलं तर x स्क्वेअर होतो. हे बघा हे 4x मायनस 1 ओके. आता बघा ह्या नंबरला कोणत्या संख्येने मल्टिपल केलं तर फक्त x स्क्वेअर राहतं. आपल्याकडे हे 4 पण आहे, जर 4 ला कट करायचं असेल तर ह्याला 1/4 ने तुम्हाला डिवाइड करावं लागणार आहे ओके. 1/4 ने डिवाइड केलं तर हा 4 कॅन्सल राहील, फक्त 1x आणि अजून 1x घेऊ आपण, म्हणजे इथं x घेऊया. हा एक्स आणि हा एक्स ह्या दोन एक्सचा प्रोडक्ट होतो एक्स स्क्वेअर, आणि हे 4 तर कॅन्सल झालं, पण आपल्याला एक्स स्क्वेअर कसं पाहिजे, मायनस पाहिजे. मग ह्याला सुद्धा मायनस मध्ये घ्या, तुम्ही जो वरचा नंबर घ्यायला ते सुद्धा मायनस एक्स अपॉन 4 घ्या ओके. बघा मायनस एक्स अपॉन 4 घेतलं, हे 4 आणि 4 कॅन्सल झालं, राहिलं एक्स आणि एक्स, एक्सचा स्क्वेअर झाला तो पण मायनस मध्ये झाला. हे मायनस आणि हे मायनस तर प्लस झालं, प्रोडक्ट मध्ये मायनस मायनस प्लस होत, आणि हा मायनस एक्स 1 येईल आणि खाली हा 4 जसा तसा ओके. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिपल केलं तर आन्सर तेच येणार आहे, फक्त मायनस मायनस प्लस झाले ओके. हा नंबर इथे ऍड करू आपण, हे येतं मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन 4. ह्याला सॉल्व्ह करून घेऊ आपण, साइन चेंज होईल, मायनसचा इथं प्लस होणार आहे, हे डिलीट होणार आहे 0. इथं राहिलं काय, हे मायनस 7x आणि हे प्लस मध्ये एक्स अपॉन 4 आणि हा प्लस वर असायला असता ओके. आता आपल्याला ह्यांना सॉल्व्ह करू पहिले, ह्यांची ऍडिशन करून घेऊ पहिले. हे दोघं एक फ्रॅक्शन मध्ये आहे, ह्यांना क्रॉस मल्टिपल करूया. हे बघा मायनस 7x प्लस डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स अपॉन 4 आणि हा प्लस 1 बाजूला ठेवा ओके. क्रॉस मल्टिपल करू आपण, 4 7 चा मायनस 28 ओके. नंतर हे बघा इथलं सुद्धा साईन चेंज करायचं राहिले आपण, हे सुद्धा साईन चेंज होईल, हा मायनस 7x आणि हा पण मायनस एक्स अपॉन 4 येईल प्लस 1. इथं पण साईन चेंज होणार आहे, 4 7 चा मायनस 28 मायनस 1x चा एक्स आणि 4 1 चा 4 प्लस 1. ह्यांचं सोल्युशन भेटलं, हे एक्स येतं सोबत, याच्या 28 आणि मायनस एक्स म्हणजे मायनस 29x अपॉन 4 प्लस 1 ओके. आता आपल्याला संख्या तयार करायची आहे मायनस 29x अपॉन 4, ही संख्या आपल्याला घ्यायची आहे. हे बघा इथपर्यंत हे जे सोल्युशन आहे हे इथपर्यंत सॉल्व्ह झालं, ही संख्या आली ओके. आता मायनस 29x अपॉन 4 हा नंबर आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे डिवायझर 4x ला कोणत्या नंबर ने मल्टिपल करावा लागतो बघा एकदा. हा आहे आपल्याकडे 4x मायनस 1 ओके. आता आपल्याला 29x घ्यायचे आणि खाली 4 घ्यायचे. मला वाटतं ह्याला वर तर 29 लागणारच, मायनस 29 आणि खाली बघा काय लागते, तर खाली आपल्याला फक्त 4 राहिलं पाहिजे, म्हणजे खाली 16 घेऊया आणि हा 4 1 चा 4 4 4 चा 16 ओके. राहिलं काय, मायनस 29 अपॉन 4 आणि हे एक्स राहिलं ओके. इथं राहतं काय बघा, मायनस 29 अपॉन 4 आणि हा एक्स वर राहतो, आणि हा मायनस मायनस प्लस मध्ये 29 अपॉन 16 वनचा 29 अपॉन 16 ओके. जसा तसा हा नंबर खाली लिहून घेऊ, मायनस 29x अपॉन 4 प्लस मध्ये 29 अपॉन 16. साइन चेंज करून घ्या, हा मायनसचा प्लस होईल आणि हा प्लसचा मायनस, हे तर 0 झालं. इथं राहिलं काय बघा, हे 1 प्लस मध्ये राहिले आणि हा मायनस 29 अपॉन 16. त्याला क्रॉस मल्टिपल करून घ्या, 16 1 16 मायनस 29 अपॉन 16, इथे तर बघा 13, म्हणजे आन्सर येईल तुमचं मायनस 13 अपॉन 6 ओके. हा तुमचा रिमाइंडर असेल. हे बघा हे तुमचं क्वेश्चन भेटले, हे ऍड करायचं राहिले तुमचं मायनस 29 अपॉन 16 ओके. चालतं ओके, हा तुमचा क्वेश्चन असेल एवढा मोठा, आणि रिमाइंडर तुम्हाला भेटले मायनस 13 अपॉन 16 ओके. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे.